नमस्कार, मी किरण निंबोरे, वास्तवकट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत. आपल्या सर्वांना माहिती आहे की गट ब आणि गट क ची एकच एक्झाम घेतली जाते आणि त्याच्यामध्ये क्लर्क हे जे पद आहे याच्यासाठी एक टायपिंग सर्टिफिकेट लागतं आणि त्याची स्किल टेस्ट होते. आता ती स्किल टेस्ट कशी होते, काय होती, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहेच. माहिती आहे म्हणजे स्किल टेस्ट होती हे माहिती आहे. स्किल टेस्ट कशी होती हे ज्या विद्यार्थ्यांनी ती परीक्षा स्किल टेस्ट दिलेली आहे यांना सगळं माहिती आहे. तर जर आपण पाहिलं तर सुरुवातीला MPSC ने ती स्किल टेस्ट घेतली, त्याच्यामध्ये गोंधळ झाला, बऱ्याच अडचणी आल्या, त्याच्यानंतर ती रद्द करून दुसरी घ्यावी लागली. त्याच्यातही विद्यार्थी नाखुश आहेत कारण बऱ्याच टेक्निकल अडचणी तिथे येत होत्या. नेमकी ही स्किल टेस्ट काय आहे, कशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी त्याला सामोरं गेलं पाहिजेत, विद्यार्थी कशा पद्धतीने तयारी करतात, आयोग कशा पद्धतीने पॅसेज देतं आणि नेमक्या एकंदरीत अडचणी काय येत आहेत, ह्या सगळ्या गोष्टींवरती विद्यार्थी वारंवार फोन करून प्रश्न विचारत आहेत. कारण आत्ता आपण पाहिलं तर 7,000 क्लर्कसाठी जवळपास 70,000-80,000 विद्यार्थी सिलेक्ट केलेले आहेत. त्यातून जवळपास 20,000-21,000 विद्यार्थी हे ते स्किल टेस्ट देणार आहेत. तर या विद्यार्थ्यांना नेमकं स्किल टेस्टवरती मात करायची कशी, त्याच्यातून येणाऱ्या अडचणींना सामना करायचा कसा, ह्या सगळ्या गोष्टींवरती आज आपण चर्चा करणार आहोत. आणि आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी त्याच मागील परीक्षेमध्ये मंत्रालय क्लर्कपदी निवड झालेले मयूर जाटले सर आपल्यासोबत आहेत. सर, वास्तवकट्टेवरती स्वागत. खरं तर तुम्ही 2-3 वेळा हे स्किल टेस्ट दिलेली आणि तुमचं त्याच्यातून सिलेक्शन देखील झालेलं आहे. तुम्ही आता मंत्रालय क्लर्क म्हणून तुमची निवड झाली. ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आपण पाहतो की तुम्ही पहिली स्किल टेस्ट होती आणि तुम्ही ती परीक्षा दिली आणि त्याच्यावर मात करून तुम्ही पुढे आलात. काय नक्की काय हे काय अडचणी येत होत्या तुम्हाला आणि काय याच्यावरती बोलूयात, परंतु नेमकी ही स्किल टेस्ट काय? तर हा आयोगाने स्किल हा जरी खूप मोठा जड शब्द दिलेला असला तरी ती खूप अशी भयानक स्वरूपाची स्किल असं घाबरून जाण्यासारखं नाही आहे. ती साधी आपली टायपिंगची परीक्षा आहे जी की GKGCCTPC दरवर्षी प्रमाणे घेते. फक्त याच्यामध्ये एकच अडचण तेवढी आहे आणि तीच मुख्य अडचण आहे की याच्यामध्ये जो स्पीड आयोगाला अपेक्षित आहे तो GCCTPCपेक्षा खूप जास्त आहे. म्हणजे आपल्याला सर्टिफिकेट जरी 30 मागितले असले तरी आयोगाची स्पीड जी आहे, आयोग जी डिमांड करते ती 40+ स्पीड हवी आपल्याला. तर म्हणून तुम्ही त्या अनुषंगाने तयारी करावी त्या हिशोबाने समजा तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. ओके, आता जर ही टेस्ट तुम्ही म्हणता तुम्ही मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही तुम्हाला बोलवलं आहे, परंतु ज्या वेळेस विद्यार्थी ही परीक्षा पास होतात टायपिंग सर्टिफिकेट सगळ्यांकडे आहेच, आता ते कसं काढलं तो भाग वेगळा आहे, टायपिंग येतं नाही येतं तो भागही वेगळा आहे, परंतु आता जर परीक्षेला सामोरं जायचंच तर कधीपासून यांनी ते टायपिंगची सुरुवात केली पाहिजे आणि कशा पद्धतीने केली पाहिजे? तर याच्यामध्ये मुख्य माझ्यामध्ये 2 गट पडतील की ज्यांना साधी त्या कीबोर्डची ओळखसुद्धा नाही, अक्षर ओळखसुद्धा नाही, त्यांनी तर माझ्या मते की आत्तापासून 1-1 तास करायला काही हरकत नाही. आता अजून मेन्सच्या तारखा आलेल्या नाही तर किमान मुख्यच्या 1 महिना अगोदरपर्यंत त्यांनी ती तयारी करावी, रोज 1-2 तास. आणि ज्यांना बऱ्यापैकी आठवते की बाबा मला आठवतात कोणत्या बटणावर कोणते अक्षर आहेत, तर त्यांनी मुख्य झाल्यानंतर लगेच सुरुवात केली तरी काही हरकत नाही. बरं, मग त्यासाठी इन्स्टिट्यूट लावणं गरजेचं आहे, स्वतः केलं तरी चालेल. हा एक मोठा प्रॉब्लेम आहे खास करून पुण्यासारख्या शहरामध्ये की तुम्ही इन्स्टिट्यूट लावता ठीक आहे, सुरुवातीला इन्स्टिट्यूट लावता तेव्हा तुम्ही तुम्हाला 2-2.5 तास मिळतात तेवढे बऱ्यापैकी सफिशियंट आहेत, परंतु परीक्षेच्या काळात तुमचा त्यांना ॲडमिशन जास्त मिळाल्यामुळे तुमचा टाइम ॲटोमॅटिक कमी करण्यात येतो. म्हणून माझं असं सजेशन असेल की इन्स्टिट्यूट लावण्यापेक्षा जर समजा पर्सनल तुम्ही कोणाचा मित्राचा तुमचा स्वतःचा जर लॅपटॉप अरेंज करू शकले, कम्प्युटर अरेंज करू शकले, तर त्यावर तुम्ही प्रॅक्टिस केली खूप चांगलं. कारण परीक्षेच्या काळात तू ताणतणाव येतो शेवटच्या 8 दिवसामध्ये, त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर प्रॅक्टिस लागते. कारण की आयोगाची स्किल टेस्टच मुळात भरपूर स्पीडवर आधारित आहे, त्याच्यामुळे तुम्ही पर्सनली केलेलं चांगलं राहील. किती वेळ करणं अपेक्षित आहे? हां, किती वेळ करणं हा मुद्दा कसा ज्याच्या त्याच्यानुसार व्हेरी होतो. तर सहसा करून मी म्हणतो सुरुवातीला मुख्य झाल्यानंतर 3-3.5 तास तुम्ही त्या टायपिंगलाच द्यावा. थोडं अभ्यासाकडे दुर्लक्ष झालं तर गेलं तर काही हरकत नाही, परंतु 3.5 तास तर किमान लागेलच. आणि जर नवीन असेल तर तो 4+ तास सुद्धा त्याला प्रॅक्टिस करावीच लागेल सुरुवातीला. आता तुम्ही म्हणताय की इन्स्टिट्यूटला नंतर गर्दी होते वगैरे, पण पर्सनली जर प्रॅक्टिस करायची असेल तर काय कशा पद्धतीने केली पाहिजे त्यांनी, तुम्ही कशा पद्धतीने केली? हां, मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा मला असं काही ऍक्च्युअली नव्हतं मिळालं परफेक्टली, पण सध्या मार्केटमध्ये आहे GCCTPC आहे, ॲप्लिकेशन सोनीचं आहे, एरोलाईट म्हणून आहे, ते आयोगाच्या सॉफ्टवेअरशी तसे मिळते जुळते नाही आहे. परंतु मग पर्याय नाही, त्याच्यामुळे तुम्हाला काही करण्यास हरकत नाही. आपल्या पर्सनल PCमध्ये 500 रुपयात 600 रुपयात ते वर्षभरासाठी तुम्हाला सॉफ्टवेअर मिळेल, त्याच्यावर तुम्ही रोज आपले
चार तास साडेतीन तास प्रॅक्टिस करू शकता. बरं, आता हे सगळं होत असताना ज्यावेळेस आपण दोन गोष्टी असतात मराठी आणि इंग्लिश, हे किती स्पीड लागतं आणि मराठी करावी की इंग्लिश का दोन्ही पण लागतं परीक्षेसाठी? हां, सध्या मराठी तुम्हाला 30 जरी टॅक्स असिस्टंटसाठी तर दोन्ही पण लागतं, मराठी 30 इंग्लिश 40 तुम्हाला सर्टिफिकेट, दोन्ही सर्टिफिकेट पाहिजेत आणि दोन्ही पण टायपिंग द्यावी लागतं. आता या 7000 क्लर्कमध्ये गोळा असा झालेला आहे, ते नंतर आयोग क्लिअर करेल की त्यांनी किंवा हे शब्द वापरलेला आहे की तुम्हाला मराठी किंवा इंग्लिश टायपिंग सर्टिफिकेट असावं. तर ते मुख्य झाल्यानंतर बहुतेक आयोग क्लिअर करेल की मराठीवाल्यांना कोणते क्लर्क असतील, इंग्लिशवाल्यांना कोणते क्लर्क असतील. सध्या दोन्हीपैकी एक कोणाला सर्टिफिकेट असेल तर ते सध्या टायपिंगसाठी मूव ऑन करू शकता. आणि राहिला स्पीड कशी असावी, तर मराठी 30 त्यांनी सर्टिफिकेट मागितलं तरी तुम्हाला मराठी 40+ स्पीड हवी, आणि इंग्लिशचं 40 जरी स्पीड मागितलेलं सर्टिफिकेट तरी तुम्हाला 50+ स्पीड असावी. जे आता सॉफ्टवेअरमध्ये आहेत समजा आजकालचे की ते 40-30 त्यात न पडता तुम्ही त्या सॉफ्टवेअरमधल्या ऑप्टिमम लेवल प्राप्त करण्याचं समजा ध्येय ठेवावं. बरं, म्हणजे कसं असतं आता ते आपण जर पाहिलं तर बरेच विद्यार्थी फोन करून बोलतात की आमची ॲक्युरेसी होती किंवा आमचं स्पीड होतं पण ॲक्युरेसी आली नाही. काय नेमकं ॲक्युरेसी महत्वाची आहे का स्पीड महत्वाचं आहे? बरोबर, हा मुद्दा पण महत्वाचा आहे. सुरुवातीच्या काळात तुम्ही प्रॅक्टिस करता तेव्हा मला असं वाटते स्पीडपेक्षा तुम्ही ॲक्युरेसीवर भर द्यावा, तुमचं प्रत्येक अक्षर क्लिअर करून घ्यावं, ते मराठी असो की इंग्लिश असावी, तुमचं असं एकदम पाठांतर असावं एक प्रकारचं ते बटणं. तर सुरुवातीच्या काळात ॲक्युरेसीवर भर द्यावा, स्पीड नावाची गोष्ट सध्या 1-1.5 महिना तरी तुम्ही निग्लेक्ट करावी, आणि जेव्हा तुमची ॲक्युरेसी चांगल्या लेवलला येईल तेव्हा मग तुम्ही स्पीडवर काम करावं, पण सुरुवातीला ॲक्युरेसीवरच भर द्यावी. बरं, आता हे होत असताना ज्यावेळेस तुम्ही जी CCTBC हे जे काय आहे याचे आणि आयोगाचे पॅसेज याच्यामध्ये काय फरक जाणवला का तुम्हाला? फरक तर तसा भरपूर आहे, कारण की आयोगाची जी पॅसेजची लेंथ आहे ॲक्च्युअल ती खूप मोठी आहे आणि यांनी जे पॅसेज दिलेले आहे ते खूप छोटे छोटे आहे. जवळपास यांचे 1.5 पॅसेज 40 समजा मराठीचा, म्हणजे आयोगाचा पूर्ण 1 पॅसेज आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही मोठ्यात मोठ्या पॅसेजचीच, मी ॲक्च्युली नॉर्थ इंडियन सॉफ्टवेअर वापरलं होतं कारण की आपलं ते महाराष्ट्र शासनासाठी असं तयारच नाही आहे, तर आम्ही त्याच्यामध्ये हिंदी लँग्वेज टाकून नंतर आम्ही त्यांना सजेशन पण दिलं, एक टायपिंग एरा म्हणून होतं, त्यांना सजेशन पण दिलं होतं आम्ही की तुम्ही याच्यामध्ये जर मराठी ॲड केलं तर भरपूर फायदा होईल. ते म्हटले ओके, तर मग काय झालं तर ठीक, तर आम्ही ते वापरलं होतं. म्हणजे त्याच्यामध्ये आयोगाचं डिस्प्ले स्क्रीन तिथं ॲक्च्युअल आहे ते आणि इथं समजा ते मॅच होत होतं, तर बरं. पण आता हे सगळं होत असताना आता ज्यावेळेस विद्यार्थी बरेच म्हणतात की म्हणजे अडचणी सांगतायत त्याच्यातले, काही की प्रेस असतील किंवा वर्ड तुम्ही टाईप केलेले त्याच्यानंतर एक वर्ड चुकला तर भरपूर मग पुढच्या सगळ्याच वर्ड चुकले जातात असं आहे, हे कसं होतं नेमकं? कसं वर्ड काउंट केलं जातं, एरर कशा काउंट केल्या जातात त्याच्यामध्ये? बरोबर, आता एरर काउंटचा आयोगाने स्वतः त्यांच्या नोटिफिकेशन मध्ये दिलेला आहे फॉर्म्युला की मराठीचं जर असलं समजा तर मराठीचं तुम्हाला किती की डिप्रेशन, बरं की डिप्रेशन म्हणजे एक मी तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करतो पहिल्यांदा की की डिप्रेशन म्हणजे आपण समजा मयूर शब्द आहे तर म साठी एक बटन, य साठी एक, उकारासाठी एक शब्द एक आणि र साठी एक, अक्षर जरी 3 असली तरी की डिप्रेशन ही 4 असतात. आणि त्या स्पेस मधला स्पेस साठी मयूर नंतर स्पेस दिली ती नंतरची स्पेस ते सुद्धा स्पेस ही की डिप्रेशन मध्ये काउंट केलं जाते, तर हे झालं की डिप्रेशन. तर आयोगाने देताना मुळात नोटिफिकेशन मध्ये असं दिलंय की तुम्हाला पॅसेज हा मराठीचा कदाचित 1500 की डिप्रेशन पेक्षा जास्त असू शकतो, परंतु तुम्हाला पहिल्या 1500 की डिप्रेशन मध्ये जेवढे शब्द येतात त्या शब्दाच्या 90% शब्द हे अराखीव गटाचे म्हणजे रिझर्व कॅटेगरीसाठी बरोबर पाहिजे आणि 93% शब्द हे ओपनसाठी ओपन जनरलसाठी बरोबर पाहिजे, ही आयोगाची फिल्टर आहे. तर मग आम्ही थोडक्यात जे रिझल्ट आले त्याच्यावरून असं अंदाज लावला की मराठीसाठी आयोगाने ढोबळंदाजे 212 शब्द बरोबर पाहिजे. तर साधारणतः माझं विद्यार्थ्यांना म्हणणं आहे की तुम्ही 300 शब्द टाईप करण्याचा प्रयत्न करावा, 300 पैकी 250 शब्द तुमचे बरोबर असण्याचा तुम्ही प्रयत्नच करावा. आणि इंग्लिशसाठी वेगळा फॉर्म्युला लावला, इंग्लिशची स्पीड 40 असल्यामुळे इंग्लिशसाठी पहिल्या 2000 की डिप्रेशनपैकी 90% बरोबर, 93% बरोबर जेवढे शब्द असतील त्या शब्दाचे तेवढ्या पर्सेंटेज जर शब्द बरोबर असतील तर तुम्ही क्वालिफाय. तुम्ही आता सुरुवातीला ज्यावेळेस स्किल टेस्ट दिली सुरुवातीला एक झाली ती कॅन्सल करावी लागली, दुसऱ्यांदा परत विद्यार्थ्यांना अडचणी आल्या, काय नेमकं त्या अडचणी काय होत्या? सुरुवातीला जेव्हा 7 एप्रिलला एक्झाम झाली तेव्हा ॲक्च्युली आम्ही 2 दिवसापूर्वी सुद्धा आम्हाला असं वाटत होतं की स्किल टेस्ट कॅन्सल होऊ शकते म्हणून, आणि मग त्या संदिग्ध परिस्थितीमध्ये गेलो आम्ही, टायपिंग झाली. तर त्या टायपिंगमध्ये प्रॉब्लेम असा झाला की अनपेक्षितपणे पॅसेजची जी लेंथ होती ती खूप मोठी होती, म्हणजे आम्हाला तेवढी अपेक्षा नव्हती,
पण ठीक आहे, मग ते त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी अडचणी आल्या की काही जणांचे कीबोर्ड बंद पडले, काही जणांचं कम्प्युटर हँग झाला, तर मग अशा अडचणीमुळे ती स्किल टेस्ट रद्द करण्यात आली आणि मग नंतर 31 मेला घेण्यात आली. 31 मे मध्ये मग आयोगाने ते हायलायटर ऑप्शन काढून टाकलं. त्यानंतर हायलायटर ऑप्शन म्हणजे, हा हायलायटर ऑप्शन म्हणजे कसं, तुम्ही जो शब्द टाईप करत होते त्या शब्दाला बॅकग्राऊंडला तो शब्द दिसत होतो मला हायलाईट झालेला येलो कलर, आणि तो शब्द टाईप केल्यानंतर तो जर बरोबर असला तर तिथंच ग्रीन व्हायचा स्क्रीनला, आणि तो जर चुकीचा असला तिथंच रेड व्हायचा, म्हणजे तुम्हाला तिथल्या तिथं मिस्टेक सुधारता येत होती. परंतु 31 मेला काय झालं, तो ऑप्शन काढून टाकला आयोगाने. तुमचं चूक तुमच्या लक्षात येत नव्हते, चूक अजिबात लक्षात येत नव्हती, मेसेज पूर्ण होईस्तो आणि चूक दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला मागे जाता येत नाही. तुम्हाला जो करंट शब्द तुम्ही टाईप करत आहात त्या शब्दालाच तेवढं दुरुस्त करता येते, मागचे शब्द तुम्हाला दुरुस्त करता येत नाही. त्याच्यामुळे तो एक प्रॉब्लेम झाला आणि अशा प्रकारे 31 मेची टायपिंग झाली. बरं, आता हे जे मराठी टायपिंग असेल, इंग्लिश टायपिंग असेल, तुम्ही सांगितलं 30-40, मग मराठीची 30चीच प्रॅक्टिस करायची, इंग्लिशची 40चीच प्रॅक्टिस करायची का त्याही पेक्षा जास्त स्पीड लागतं एमपीएसला? मी तर म्हणेल की मराठी 40+ तुमचा स्पीड असावा, जरी 30 मागितलं तरी, आणि इंग्लिशचा 50+ स्पीड असावा, म्हणजे तुम्हाला तुम्ही क्वालिफाय व्हावं आयोगाच्या याच्यामध्ये. बरं, आता एकंदरीत तुम्ही 2-3 स्किल टेस्ट दिलेले आहेत, तुम्ही क्लर्क म्हणून तुमची निवड देखील झालेली आहे, ह्या सगळ्या एकंदरीत प्रवासामध्ये म्हणजे आपण स्किल टेस्टवरती सध्या बोलतोय, तर स्किल टेस्टवरती तुम्हाला जे काही अनुभव आले त्या अनुभवावरून विद्यार्थ्यांना, आता समोर जे काही 20-25 हजार विद्यार्थी स्किल टेस्ट देणार आहेत, या विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगाल? मी तर म्हणेल की तुम्ही ते ठरल्याप्रमाणे रोज 1 तास प्रॅक्टिस करावी एक्झामच्या 1 महिन्यापर्यंत. नंतर एक्झाम झाल्या दुसऱ्या दिवसपासूनच आपला पर्सनल PCवर प्रॅक्टिस करायला जोरदारपणे सुरुवात करावी, जेणेकरून तुमच्या हातातली पोस्ट जावी. नाहीतर बऱ्याच जणांना असं झालं की टायपिंग क्वालिफायसाठी बराच लीड आहे त्यांना, परंतु फायनल पोस्ट नाही आहे. त्याच्यामुळे माझं असं वैयक्तिक मत आहे की तुम्ही टायपिंगला PSI ग्राउंड सारखा दर्जा द्यावा मनातून, की बाबा त्या ते जसे पूर्ण डेडिकेशननं ग्राउंड करतात PSIचे, तसं तुम्ही टायपिंगकडे बघावं. ओके, एकंदरीत आपण जे काही दुर्लक्ष करत होतो तसं दुर्लक्ष करून चालणार नाही, टायपिंगला हलक्यात घेऊन चालणार नाही. बरं, हे सगळं होत असताना आता ज्यावेळेस आणखी एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो की कीबोर्ड काही सगळे सारखे नसतात, तुम्ही एका कीबोर्डवरती प्रॅक्टिस करत असतात, काहीचे बटन एकदम सॉफ्ट असतात, काहीचे बटन एकदम हार्ड असतात, काही ते रंगीबेरंगी कीबोर्डसुद्धा असतात, काही गेमिंगचे कीबोर्ड असतात, काय कुठल्या कीबोर्डवरती प्रॅक्टिस केली पाहिजे का असं काही नसतं, कुठल्याही कीबोर्डवरती तुम्ही करू शकता? तर हा कीबोर्डचा मुद्दा असा झाला, ऍक्च्युली मी 3 वेळा टायपिंग दिली, 2021ची दिली 2 वेळा आणि 2022ची टॅक्स असिस्टंटची दिली इंग्लिश मराठी, ती पण मी क्वालिफाय आहे, फायनल पोस्ट नाही मिळाली. तर मला 2 मध्ये फरक मिळाला, भेटला की 2021ची जेव्हा टायपिंग झाली तेव्हा कीबोर्ड वेगवेगळे होते, काहींना फ्लॅट होते, काहींना जळ मोठे होते, परंतु 2022ला एक चेंज झाला त्याच्यामध्ये की सगळ्यांना एकाच प्रकारचे कीबोर्ड दिले, आणि मी त्याचा फोटो तुमच्या चॅनलला टाकून देईल. लिनोवोचे कीबोर्ड आहेत मोठ्या बटनाचे, त्याच्यावर जर मार्केटमध्ये मिळेल सेकंड हँड पण 150-200 रुपयाला मिळत, नवीन घेतला तर काही हरकत नाही, आणि त्या कीबोर्डवर जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुम्हाला तिथं गेल्यावर जे असं नवीन सारखं अनकम्फर्ट वाटणार नाही. अगदी बरोबर, निश्चितच तुम्ही हे जे काही मार्गदर्शन केलं आणि विद्यार्थ्यां, कारण काय असतं स्किल टेस्ट ही विद्यार्थ्यांसाठी नवीन आहे आणि सुरुवातीचे 1-2 वेळा परीक्षा कॅन्सल झाली, एकदा कॅन्सल झाली, दुसऱ्या वेळेस पण तोच गोंधळ झाला, त्याच्यामुळे ते एक भीतीदायक वातावरण आहे. आणि तुमची एकच बॅच अशी आहे की ती बाहेर पडली त्या स्किल टेस्टमधून, आणि आता जर संख्या खूप मोठी आहे, आता यांची परीक्षा कशी घेणार आयोग, कुठे घेणार, तो पुढचा भाग आहे, तो आयोगाचा रोल आहे, परंतु ह्या सगळ्यातून त्यांची जी भीती होती ही भीती दूर करण्यासाठी खरं तर तुम्ही खूप चांगलं मार्गदर्शन केलं. कारण एकंदरीत असं होतं की विद्यार्थ्यांचे फोन यायचे स्किल टेस्टविषयी विचारलं जायचं, फ्रँकली सांगायचं झालं तर मला त्याविषयी जास्त माहिती नव्हती, बाकी MPSCच्या बाबतीत कुठलीही माहिती असेल तर ते आम्ही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवतो, परंतु स्किल टेस्ट हे आमच्यासाठी देखील नवीन होती आणि आम्ही ती दिलेली नाही. सो तुम्ही ती स्किल टेस्ट दिलेली, मी 3 ती स्किल टेस्ट दिली, मग तुम्हाला तो अनुभव आहे, कशा पद्धतीने तयारी करायची हे बोललो, परंतु ऍक्च्युअल आयोगाची टेस्ट काय होती? यस यस, तर तिथली एक फायनल रणनीती सांगतो मी तुम्हाला. पहिले त्या हॉलमध्ये गेल्यानंतर तुमचं सगळं ते थंब इम्प्रेशन वगैरे झाल्यानंतर तुम्हाला एक स्क्रीनवर टायमिंग सुरू झाल्यानंतर 5 मिनिटाचा डेमो मिळतो. त्या डेमोमध्ये एक मोठा पॅसेज असतो, तुम्ही टाईप करायचा असतो, त्यानंतर तुम्ही टाईप केलेले की डिप्रेशन लगेच पॅसेज झाल्यानंतर लगेच त्या स्क्रीनवर दिसतात, आणि 1-5 मिनिटाचा मोठा गॅप लागतो टायमिंगनुसार. 5 मिनिट ओके म्हणजे तिथंच थांबते स्क्रीन. त्याच्यानंतर तुम्हाला परत 10 मिनिटाचा एक डेमो टेस्ट दिले जाते. अच्छा, 2 टेस्ट असतात डेमो टेस्ट, बरं का? 10 मिनिटाचे तोच पॅसेज असतो जो 5 मिनिटाच्या डेमो टेस्टमध्ये दिला, तोच परत 10 मिनिटाच्या डेमो टेस्टमध्ये दिला.
ते 10 मिनिटाची डेमो टेस्ट झाल्यानंतर तुम्हाला 2 मिनिटाचा परत गॅप दिला जातो तुम्ही रिलॅक्स व्हावं म्हणून. म्हणजे तुम्ही काळजी करण्याची गरज नाही बरं का, गेल्या गेल्या तुम्हाला पॅसेज टाईप करायचा ही अजिबात भीती बाळगू नका. तुम्हाला तिथं प्रॉपर नियोजन म्हणजे आयोगाने केलंय तेवढं तुमच्यासाठी की प्रॉपरली तुम्ही तिथं कम्फर्ट झाले पाहिजे, यासाठी तुम्हाला 2 डेमो टेस्ट देता येतात. त्या डेमो टेस्ट नंतर तुमचा 10 मिनिटाची फायनल पॅसेज सुरू होतो आणि त्या फायनल पॅसेज नंतर तुम्हाला लगेच जसा सबमिट पॅसेज होईल तसं तुम्हाला तुमचे की डिप्रेशन दिसतात. म्हणजे तुम्ही मराठीचे किती केले, 1600 की डिप्रेशन आहे, तर ओके तुम्ही सॅटिस्फॅक्शन घेऊन बाहेर जाल की बाबा मी चांगल्या प्रकारे पूर्ण पॅसेज केलेला आहे असं. ओके, आता याच्यामध्ये जर समजा काही टेक्निकल अडचणी आल्यामध्येच कुणाचा कीबोर्ड खराब झाला, कुणाचा कम्प्युटर हँग झाला किंवा इलेक्ट्रिसिटीचा काही प्रॉब्लेम झाला, इतर काही टेक्निकल अडचणी आल्या, तर त्याला कसं फेस करायचं? मला तर असं वाटते की तिथं जे इन्व्हिजिलेटर असतात त्यांच्याशी जेवढं तुम्ही नम्रतेने वागणार तेवढं ते सपोर्ट करू शकतात. सुरुवातीच्या काळात झाला त्रास आम्हाला म्हणजे 7 एप्रिलच्या एक्झामला, पण आता म्हणजे एकदम ते व्यवस्थितपणे हँडल करतात. त्यांना एकदम झिरोपासून विचारायचं हे कसं हे तसं कोणतं बटन दाबलं तर त्यांना सांगायचं. पण तुम्ही ॲक्च्युअल टेस्ट सुरू व्हायच्या आधी जर ह्या अडचणी दूर केल्या तर खूप चांगलं होईल तुमच्यासाठी. म्हणून न घाबरता त्यांना अगदी नम्रतेने जर तुम्ही म्हटलं तुमच्या अडचणी दूर होऊ शकतात. निश्चितच निश्चित ह्या सगळ्या मार्गदर्शनाचा विद्यार्थ्यांना फायदा होईलच. आणि शेवटी ज्या तुम्ही सगळ्या आयोगाच्या गोष्टी सांगितल्या त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनातली भीती दूर होईल. निश्चितच आपण वास्तव कट्ट्यावरती आलात आणि ज्या स्किल टेस्टविषयी मार्गदर्शन केलं आणि विद्यार्थ्यांची भीती दूर केली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.